पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नंदुरबार दौऱ्यावर, भाजपा उमेदवार हिना गावित यांच्या प्रचाराकरता घेणार प्रचार सभा। राज ठाकरेंची आज पुण्यात सभा, महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्याकरता प्रचार सभा। लोकसभा निवडणूक, जिहाद विरुद्ध विकास, तेलंगणातील प्रचार सभेत गृहमंत्री अमित शहांचा काँग्रेसवर निशाणा। केजरीवालांना जामीन देण्यास ईडीचा विरोध, निवडणुकीत प्रचाराचा अधिकार हा मूलभूत हक्क नसल्याचा ईडीचा न्यायालयात दावा। इंडिया आघाडीचे नेते आज केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट घेणार, मतदानाच्या आकडेवारीतील विलंबासंदर्भात होणार भेट। एअर इंडिया कर्मचाऱ्यांचा संप मागे, कंपनीकडून समस्यांवर तोडगा काढण्याच्या आश्वासनानंतर निर्णय। एमपीएससी पदभरती संदर्भात मराठा आरक्षण लागू, 29 डिसेंबर 2023 च्या जाहिरातीमध्ये 250 जागांची वाढ करून सुधारित जाहिरात प्रसिद्ध। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा आज फैसला, पुणे जिल्हा सत्र न्यायालय देणार निकाल। आणि जागतिक कुस्ती संघटनेकडून बजरंग पुनिया निलंबित, उत्तेजक सेवन चाचणीस नकार दिल्यानं नाडाची कारवाई। आणि चारधाम यात्रेला आजपासून सुरुवात, सकाळी 7 वाजता केदारनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांकरता उघडले। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।